वेलकम फ्रेंड्स, आई एम एस डी फरांडे फ्रॉम यशोधरा चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी। आई एम वर्किंग एज अ लेक्चर इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट। स्टूडेंट्स, टुडे वी गोइंग टू डिस्कस अवर लास्ट टॉपिक फंडामेंटल्स ऑफ डिझाईन फ्रॉम एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाईन। टुडे वी कवर द पॉइंट्स ऑफ व्हाट इज एर्गोनॉमिक्स अँड इट्स इम्पॉर्टन्स इन डिझाईन, व्हाट इज एस्थेटिक्स अँड इट्स इम्पॉर्टन्स इन डिझाईन, अँड मॅन मशीन रिलेशनशिप। इर्गोनॉमिक्स इज कन्सर्न विथ ऑप्टिमायझिंग द ओव्हरऑल अँड डिटेल्ड डिझाईन ऑफ कंट्रोल्स, ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स इंटरफेसेस बिटवीन मशीन्स अँड मेन इन बोथ वर्किंग कंडिशन, दॅट इज नॉर्मल ॲज वेल ॲज इन इमर्जन्सी। इर्गोनॉमिक्स म्हणजेच काय? अशा पद्धतीनं मशीनचं डिझाईन करायचं आहे की डिझाईन करत असताना मॅन आणि मशीन मधला जो इंटरफेस आहे, मग तो मेंटेनन्सला असू दे, ऑपरेशनला असू दे किंवा कंट्रोलिंग करण्यासाठी असू दे, नॉर्मल आणि इमर्जन्सी दोन्ही कंडिशनला तो प्रॉपर व्हायला पाहिजे, ऑप्टिमाइज व्हायला पाहिजे, अशा प्रकारचे डिझाईन करणार आहे आपण त्याला म्हणतोय इर्गोनॉमिक्स। म्हणजे मशीन बरोबर कम्युनिकेट करणं ऑपरेटरला सोपं व्हायला पाहिजे, म्हणजेच मॅनला सोपं व्हायला पाहिजे, यासाठी आपण जे डिझाईन करतोय त्याला म्हणतोय आपण इर्गोनॉमिक कन्सिडरेशन। मेन अँड मशीन्स इंटरॅक्ट सायमल्टेनियसली विथ एन्व्हायरमेंट, सराउंडिंग, वर्क प्लेस एटसेट्रा इन टर्म्स ऑफ इफिशियन्सी, रिलायबिलिटी, सेफ्टी ऑन लो कॉस्ट इफेक्टिव्ह बेसिस। दिस इन्व्हॉल्व्स मीन्स दिस इर्गोनॉमिक्स इन्व्हॉल्व्स अ नॉलेज ऑफ ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स सच एज एनाटॉमी अँड फिजिओलॉजी। म्हणजे आपले जी शरीर रचना आहे किंवा आपली शारीरिक क्षमता आहे याचा विचार करून सुद्धा आपण डिझाईन करत असतोय। मीन्स व्हॉट? स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ह्युमन बॉडीज, सेन्सेस, मेंटल प्रोसेसेस। म्हणजे आपलं ह्युमन बॉडीचं फंक्शन काय आहे, कशा पद्धतीनं आहे, त्याला सेन्सेस काय काय असणार आहेत, मेंटल प्रोसेस आपली काय काय चालणार आहे, याचा विचार करून आपण डिझाईन करणार आहे। सेकंड आहे अँथ्रोपोमेट्री। अँथ्रोपोमेट्री मीन्स व्हॉट? इन्फॉर्मेशन ऑफ बॉडी साईज, म्हणजे जी आपली शरीर रचना आहे ती शरीर रचना या ठिकाणी थोडक्यात विचारात घेतली जाते। इन्फॉर्मेशन ऑफ बॉडी साईज, फील्ड ऑफ मुवमेंट, आपण म्हणजेच ऑपरेटर जो आहे, जो मेन आहे, तो त्याची फील्ड ऑफ मुवमेंट काय आहे, तो किती एरियामध्ये काम करू शकतोय, याचा विचार आपण करत असतोय। आणि या प्रकारचे सगळे कंट्रोल्स आपण त्या मशीनवरती त्याच्या फील्ड ऑफ मुवमेंटमध्ये ठेवत असतोय। फील्ड ऑफ व्ह्यू, स्पीड ऑफ रिस्पॉन्स, ह्युमन बिईंग एखाद्या रिस्पॉन्सला किती स्पीडमध्ये बिहेव करतोय तो सुद्धा आपण या ठिकाणी बघत असतोय। फोर्सेस एक्झर्टेड, ह्युमन आपण जे आहे ह्युमन बिईंग किती फोर्स एक्झर्ट करू शकतो याचा सुद्धा विचार केला जातोय। सायकॉलॉजी, इन द सायकॉलॉजी नॉलेज ऑफ ब्रेन, नर्वस सिस्टीम अँड ह्युमन बिहेवियर इज ऑल्सो कन्सिडर फ्रॉम डिझाईन ऑफ इर्गोनॉमिक्स, फॉर डिझाईन ऑफ इर्गोनॉमिक्स कंडिशन्स विच इम्प्रूव्ह इफिशियन्सी अँड कम्फर्ट बाय मिनिमायझिंग फटिंग। म्हणजेच काय? ऑपरेटर जो आहे, ह्युमन बिईंग जो आहे, तो कुठल्या कंडिशनला काम करणार आहे हे सुद्धा आपण विचार करणार आहे, कंडिशन का असायला पाहिजे, कारण ही कंडिशन जी आहे ती कंडिशन ठरवणार आहे त्याची इफिशियन्सी आणि कम्फर्ट। आणि हे जर व्यवस्थित असेल तर त्याच्यावरचा फटीक जो आहे, ताण जो आहे, हा कमी होणार आहे। इर्गोनॉमिक्स इज डिफाइंड ऍज द रिलेशनशिप बिटवीन मॅन अँड मशीन अँड द ऍप्लिकेशन ऑफ एनाटॉमिकल, फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रिन्सिपल्स टू सॉल्व द प्रॉब्लेम्स अराइजिंग फ्रॉम मॅन मशीन रिलेशनशिप। तर सिम्पल मध्ये ही इर्गोनॉमिक्स म्हणजे काय? मॅन आणि मशीन मध्ये एक रिलेशनशिप ठेवणं, एक कम्युनिकेशन ठेवलं, एक इंटरफेस ठेवणं, हा इंटरफेस जो आहे हा ठेवण्यासाठी आपण ज्या प्रकारचं डिझाईन करतोय त्या डिझाईन मध्ये आपण अनाटॉमिकल प्रिन्सिपल, फिजिओलॉजिकल प्रिन्सिपल आणि सायकोलॉजिकल प्रिन्सिपल या सगळ्याचा विचार करून आपण ती डिझाईन करत असतोय। मशीनला ह्युमन बरोबर इंटरॅक्ट होणं सोपं व्हावं किंवा ह्युमनला मशीन बरोबर इंटरॅक्ट होणं सोपं व्हावं, हे सगळे फॅक्ट जे आहेत, हे प्रिन्सिपल जे आहेत, हे विचारात घेऊन आपण जे डिझाईन करतोय त्या डिझाईनला म्हटलंय इर्गोनॉमिक डिझाईन। द वर्ड इर्गोनॉमिक्स इज डिराइव्ड फ्रॉम टू ग्रीक वर्ड्स, इर्गॉन मीन्स वर्क अँड नॉमस मीन्स नॅचरल लॉज। मीन्स इर्गोनॉमिक मीन्स व्हॉट? नॅचरल लॉज ऑफ वर्क, म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं आपण जे काम करणार आहे त्याच प्रकारचं डिझाईन करायचं, वेगळाच काय डिझाईन करायचं नाही आहे। म्हणजे ह्युमन बिईंगला मशीन बरोबर कम्युनिटी करणं सोपं व्हावं, मशीनला
ह्यूमन बरोबर कम्युनिकेट करणं सोपं व्हावं अशा डिझाईनला म्हणतो आपण इर्गोनॉमिक्स. फ्रॉम डिझाईन कन्सिडरेशन द टॉपिक इन्क्लूड द इर्गोनॉमिक स्टडीज आर. या इर्गोनॉमिक स्टडीमध्ये काही एक्झाम्पल दिले आहेत, अशा प्रकारचे टॉपिक आपण घेत असतोय. अॅनाटॉमिकल फॅक्टर्स इन डिझाईन ऑफ ड्रायव्हर सीट, म्हणजे ड्रायव्हरची सीट कशी असायला पाहिजे, म्हणजे ड्रायव्हरच्या शरीर रचनेला आधारित ती ड्रायव्हरची सीट डिझाईन केलेली असायला पाहिजे. लेआउट ऑफ इन्स्ट्रुमेंट टाइल्स अँड डिस्प्ले पॅनल्स फॉर ॲक्युरेट प्रिसिजन, सॉरी ॲक्युरेट प्रिसिप्शन बाय द ऑपरेटर. म्हणजेच काय, ऑपरेटरला एखादा इन्स्ट्रुमेंटचं डाईल असेल किंवा डिस्प्ले पॅनल असेल हा ॲक्युरेट ओळखता यायला पाहिजे, ॲक्युरेट त्याला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे, अशा प्रकारचं आपण डिझाईन करत असतो. डिझाईन ऑफ हँड लिव्हर्स अँड हँड व्हील्स, हँड व्हील आणि हँड लिव्हर डिझाईन कसं असायला पाहिजे, मिनिमम एफर्ट अप्लाय केल्यानंतर ते यूज व्हायला पाहिजे. एनर्जी एक्सपेंडिचर ऑन हँड अँड फूट ऑपरेशन, हातानं किंवा पायानं आपण जे ऑपरेशन करणार आहे त्यामध्ये आपली ह्युमनची एनर्जी किती वाया जाणार आहे याचा सुद्धा विचार यामध्ये केलं जाते. लाइटिंग नॉइज अँड क्लायमॅटिक कंडिशन्स इन मशीन एनवायरमेंट, म्हणजे ज्या ठिकाणी आपण काम करणार आहे मेन मशीन असणार आहे, मेनला सुद्धा मशीनला सुद्धा एनवायरमेंटल कंडिशन काय असणार आहेत, म्हणजे क्लायमेट काय असणार आहे, त्यानंतर नॉईज लेवल त्या ठिकाणी किती असणार आहे, लाइटिंग किती असणार आहे, त्या सगळ्याचा आपण विचार करणार आहे. म्हणजेच काय, सराउंडिंग वर्क प्लेस जो आहे त्याच्या कंडिशनचा विचार करणार आहे. इर्गोनॉमिक इन्फॉर्मेशन अप्लाइड टू डिझाईन इन्शुअर्स कम्फर्ट सेफ्टी एटसेट्रा टू ह्युमन बीइंग ड्यू टू बेस्ट पॉसिबल एन्व्हायरमेंट्स अँड डिझाईन्स प्रिपेअर्ड. म्हणजेच काय, इर्गोनॉमिक म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे, तर ह्युमन बीइंगला एक कम्फर्ट मिळावी, सेफ्टी मिळावी त्यासाठी आपण जे डिझाईन करतो त्याला म्हणतो आपण इर्गोनॉमिक. वाईल डिझायनिंग इक्विपमेंट्स फॉर ह्युमन यूज इट इज इम्पॉर्टंट टू रिअलाइज दॅट मॅन हॅज लिमिटेड पॉवर, हेन्स द डिझायनर शूड डिझाईन द मोस्ट सुटेबल इक्विपमेंट कन्सिडरिंग ह्युमन हेल्थ अँड इफिशियन्सी. म्हणजे ह्युमन बीइंगला एखाद्या इक्विपमेंटवर ज्यावेळी काम करत असतोय त्यावेळी माणसाची शक्ती ही मर्यादित आहे, लिमिटेड आहे, आणि त्याचा विचार करून आपण ते करत असतोय. म्हणजे त्या ह्युमन बीइंगची हेल्थ अँड इफिशियन्सी दोन्ही आपण कन्सिडर करून डिझाईन करणार आहे. इर्गोनॉमिक्स कॅन ऑल्सो बी डिफाइंड ॲज अ सिस्टमॅटिक स्टडी ऑफ रिलेशनशिप बिटवीन पीपल अँड देअर ऑक्युपेशन इक्विपमेंट अँड वर्क एनवायरमेंट फॉर द पर्पज ऑफ इन्क्रीजिंग ह्युमन इफिशियन्सी अँड रिमूव्हिंग दोज फीचर्स ऑफ डिझाईन विच टेंड टू कॉज इनइफिशियन्सी ऑर फिजिकल डिसॅबिलिटी. म्हणजेच काय, ह्युमन बीइंगला एखाद्या गोष्टीमुळे त्याची इफिशियन्सी कमी होत असेल, म्हणजे इनइफिशियन्सी दाखवत असेल, किंवा फिजिकल डिसॅबिलिटी म्हणजे शारीरिक त्याला त्रास होत असेल, अशा प्रकारचे सगळे डिझाईन आहेत ते आपण अवॉइड करतोय, आणि ज्याच्यामुळे त्याची इफिशियन्सी वाढणार आहे, त्याची हेल्थ इम्प्रूव्ह होणार आहे, अशा प्रकारचं डिझाईन आपण तयार करणार आहे, याला म्हणतोय आपण इर्गोनॉमिक्स. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ इर्गोनॉमिक्स इन डिझाईन. इर्गोनॉमिक्स रिड्युसेस फिजिकल अँड मेंटल स्ट्रेसेस, शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्याचं काम इर्गोनॉमिक डिझाईन करत असते. इर्गोनॉमिक्स हेल्प्स टू स्टडी द मॅन मशीन रिलेशनशिप. मॅन मशीन रिलेशनशिप ही इर्गोनॉमिक्समध्ये विचारात घेतली जाते. ऍक्च्युली मॅन न मशीन तयार केलंय, पण मशीन हे सेपरेटली रन होऊ शकत नाही, स्वतः रन होऊ शकत नाही, त्याला रन करणं किंवा कंट्रोल करणं हे ह्युमन बीइंगचं काम आहे. त्यामुळे मॅन मशीन मध्ये एक रिलेशनशिप ठेवण्याचं काम इर्गोनॉमिक करत असते. वर्किंग एनवायरमेंट कॅन बी इम्प्रूव्ड टू इन्क्रीज ह्युमन इफिशियन्सी. ह्युमन इफिशियन्सी वाढवण्यासाठी वर्किंग एनवायरमेंट इम्प्रूव्ह करणं सुद्धा इर्गोनॉमिक्सचं काम आहे, ते इर्गोनॉमिक्समुळे शक्य होते. रिलायबिलिटी सेफ्टी एटसेट्रा कॅन बी इम्प्रूव्ड ऑन लो कॉस्ट इफेक्टिव्ह बेसिस. इर्गोनॉमिक डिझाईनमुळे रिलायबिलिटी जी असेल ती वाढणार आहे, सेफ्टी वाढणार आहे, आणि याच्यामुळे लो कॉस्ट इफेक्टिव्ह बेसिसवरती आपण हे सगळं इम्प्रूव्ह करत असते. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त रिलायबिलिटी आणि सेफ्टी मिळवण्यासाठी इर्गोनॉमिक डिझाईनची गरज असते.